नमस्कार पालक मित्र हो, तुमच्या मुलांना गणिताची भीती वाटत आहे का? तुमच्या मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवत आहे का? तुमच्या मुलांचा कॉन्फिडन्स अभ्यासामध्ये कमी पडत आहे का? जर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची डोकेदुखी ठरणाऱ्या गणित हा विषय म्हणता तर अगदी गमतीशीर, परंतु तो अत्यंत अवघडपणे शिकवल्यामुळे मुलांना निर्माण होणाऱ्या समस्या गणित ह्या विषयापासून दूर करतात. आणि ह्या एका विषयामुळे मुलांच्या अभ्यासातील गोडी कमी होऊन हळूहळू मुलांची एकाग्रताही कमी होऊ लागते. पण तुम्हाला माहित आहे का, गणित हा विषय शिकण्याचा नाही तर समजून घेण्याचा आहे. आणि त्यासोबत गणित ह्या विषयाची कौशल्य मुलांना फक्त गणित ह्या विषयात उत्कृष्ट बनवत नाही तर इतर विषय समजण्यावर देखील परिणाम करतात. कारण गणित हा विषय मुलांची विचारसरणी, तर्कशक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील विकसित करतो. हे सर्व विकसित करून मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि मुलांची गणिताची भीती घालवण्यासाठी मुलांना अबॅकस या विषयाचे ज्ञान देणे आवश्यक आहे. नमस्कार, मी स्नेहा, वर्सटाईल ब्रेन हबची फाउंडर. गेली 6 वर्ष मी मुलांच्या ब्रेन अँड स्किल डेव्हलपमेंटवर काम करते. तसेच गेली 5 वर्ष मी मुलांना अबॅकस या विषयाचे ज्ञान देते. चला तर मग बघूया, अबॅकस शिकल्यामुळे तुमच्या मुलांचा मेंदूचा विकास कशा प्रकारे होणार आहे. पहिलं, उजव्या मेंदूचा वापर. तुम्हाला माहिती असेलच, आपला मेंदू हा डावा आणि उजवा अशा 2 भागात विभागला गेला आहे. जेव्हा मुलं पारंपरिक पद्धती गणित सोडवतात तेव्हा मुलं त्यांच्या डाव्या मेंदूचा वापर करतात, म्हणजेच मुलं रिझनिंग, लॉजिक आणि शॉर्ट टर्म मेमरीचा वापर करतात. पण जेव्हा मुलं अबॅकस सॉल्व करतात तेव्हा मुलं त्यांच्या उजव्या मेंदूचा वापर करतात, म्हणजेच मुलं व्हिज्युअलायझेशन पॉवर, इमॅजिनेशन पॉवर आणि लॉंग टर्म मेमरीचा वापर करतात. त्यामुळे मुलांची कल्पना शक्ती आणि विजुअलायझेशन पॉवर वाढून मुलांचं ब्रेन डेव्हलप होतं. सेकंड, कॉन्सन्ट्रेशन. अबॅकसमध्ये मुलं अबॅकसचा वापर करून कॅल्क्युलेशन कसं करावं हे शिकत नाहीत, तर विजुअलायझेशन करून मनामध्ये कॅल्क्युलेशन कसं करावं हे शिकतात. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढून मुलं कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करून ते काम पूर्ण करू शकतात. तिसरं, विश्लेषणात्मक कौशल्य. अबॅकसमध्ये मुलं सूत्रांचा वापर करून अचूक पद्धतीने गणित सोडवतात, म्हणजेच कुठलं सूत्र कुठे वापरायचं आणि गणित कसं सोडवायचं हे कौशल्य मुलं विकसित करतात. आणि ही गणित सोडवण्याची क्रिया मुलं काही सेकंदातच करतात, म्हणजेच मुलांची स्पीड आणि ग्रास्पिंग पॉवर ही इम्प्रूव्ह होते. चौथं, फोटोग्राफिक मेमरी वाढते. अबॅकसमध्ये मुलं कॅल्क्युलेशन करताना उजव्या मेंदूचा वापर करून अबॅकस इमॅजिन करतात आणि आपल्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करतात. ह्यामुळे मुलांची विज्युअलायझेशन पॉवर वाढून मुलांची मेमरी वाढते आणि ह्याची मदत मुलांना शाळेतील इतर विषयाचा अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी होतो. पाचवं, आत्मविश्वास. अबॅकस शिकणारे मुलं गणिताच्या भीतीवरती मात करतात आणि कोणत्याही गणिताच्या समस्येचे उत्तर अचूकपणे आणि वेगवान पद्धतीने देतात. आणि महत्वाचे म्हणजे कोणत्याही टूलचा वापर न करतात. त्यामुळे बाकीच्या मुलांच्या तुलनेत अबॅकस शिकणाऱ्या मुलांमध्ये जास्त आत्मविश्वास असतो. अबॅकस शिकण्याचे हे सर्वात 5 मोठे फायदे आहेतच, त्याशिवाय अनेक छोटे मोठे फायदे देखील आहेत आणि ह्याचा उपयोग मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अगदी 3 महिन्यातच होतो. त्यामुळे 5 ते 12 या वयोगटातील मुलांना अबॅकस शिकवावे हा सल्ला मी पालकांना नक्कीच देईन. जर तुम्हाला तुमच्या मुलांना स्मार्ट बनवायचे असेल किंवा अबॅकस आणि इतर ब्रेन डेव्हलपमेंटचे कोर्सेस आणि ऍक्टिव्हिटी जाणून घ्यायचे असतील तर आमच्या वर्सटाईल ब्रेन बूस्टर या फेसबुक पेजला जॉईन करा. तुमच्या कमेंट्स नक्कीच कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.